75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिंगणघाट मधील स्पंदन निवासी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. स्पंदन वसतिगृहातील 75 विद्यार्थी कोरोना बाधित झालेत. वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर यामुळे मोठं आव्हान उभं राहिलं. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील निवासी शाळेत तब्बल 75 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोना चाचणीत इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानं आता वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्न उपस्थित झालाय. हिंगणघाट येथील स्पंदन या निवासी हॉस्टेल शाळेतील 247 विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट गुरुवारी करण्यात आली. यात 45 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले तर 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच्या चाचणीत पुन्हा याच निवासी शाळेतील 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं. त्यामुळे आज या शाळेतील 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यात एकूण 75 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं आढळून आलंय. त्याचवेळी 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एका वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच शाळेतील आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या 1 विद्यार्थी आणि 9 कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल अप्राप्त असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर किशोर चाचरकर यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्यासोबत जोडले गेलेत. एकनाथ, काय अधिक माहिती आहे? 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येते. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. सध्या काय परिस्थिती आहे? वर्ध्याच्या हिंगणघाट मध्ये जी निवासी शाळा आहे, या निवासी शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. निवासी शाळेत जवळजवळ 292 विद्यार्थी आहेत. या 292 विद्यार्थ्यांपैकी सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्यातली लक्षणं पाहून ही चाचणी करण्यात आली होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि नंतर संपूर्ण विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला. व्यवस्थापनानं जवळजवळ 247 विद्यार्थ्यांची चाचणी कम्प्लीट केली आणि सोबतच 30 कर्मचारी जे या शाळेतले आहेत, या शाळेतले 30 कर्मचाऱ्यांची सुद्धा चाचणी करण्यात आली. आता एकूणच सुरुवातीला 30 आणि नंतर 45 अशा पद्धतीनं 75 विद्यार्थी जे आहेत हे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणि यामध्ये नागपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर अशा 5 जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही जी निवासी शाळा आहे, या निवासी शाळेत जे गरीब विद्यार्थी असतात ते आपल्या शिक्षणासाठी येतात आणि विविध 5 जिल्ह्यामधून येतात. त्यामुळे इथून आलेले जे विद्यार्थी आहेत, या त्यांच्या ज्या 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 ठिकाणी घरं असतील तिथे सुद्धा कोविड चाचणी करणे थोडं अपराप्त वाटतंय. त्यामुळे तिथे त्या पद्धतीनं कोविड चाचणी होईल का असा सुद्धा प्रश्न आहे. एकूणच वर्ध्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आरोग्य व्यवस्था सध्या या ह्याच्यात अलर्ट होईल का आणि एकूणच इथे जे काही परिस्थिती निर्माण झाली त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य व्यवस्था काय पाऊल उचलतं याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. आत्ताच्या घडीला सध्या विलगीकरण कक्ष जे आहे, या विलगीकरण कक्षामध्ये 75 विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं. यातील एकाला सेवाग्राम येथे हलवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरुवातीला सर्दी, खोकला, पळसा. विलगीकरण कक्ष आहे हा त्याच विद्यालयात त्याच ठिकाणी करण्यात आलाय, याबाबत काही आक्षेप नोंदवले जात आहेत. या संदर्भात काय अधिक माहिती आहे? तिथे योग्य व्यवस्था आहे का? आरोग्य विभागाकडून जी माहिती प्राप्त झाली आहे त्याच्यानुसार विलगीकरण कक्षामध्ये जी अद्यावत व्यवस्था ही अद्यावत करण्यात आलेली आहे. सोबतच डॉक्टरांची जी चमू आहे त्यावर नियंत्रण ठेवते आहे आणि जे निवासी शाळा आहे त्या निवासी शाळेचं व्यवस्थापन सुद्धा याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे. निवासी शाळेच्या व्यवस्थापनासोबत जय महाराष्ट्राची बातचीत झाली, त्याच्यानुसार ते व्यवस्थापन सांगते की आम्ही त्या पद्धतीनं त्यांची खबरदारी घेतो आहे आणि जे विद्यार्थी घरी पोहोचले आहेत त्यांची सुद्धा आपण कोविड चाचणी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीचं उत्तर व्यवस्थापनाकडून मिळालं आहे. परंतु एकाच वेळी 75 विद्यार्थ्यांची टेस्ट जी आहे ती कोविड पॉझिटिव्ह येते आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पाहिलं आपण तर अँटीजेन टेस्ट वर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा पद्धतीनं एकाच वेळेस टेस्ट करून ज्या 75 विद्यार्थ्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येणं हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे येथे आता पुढच्या ज्या टेस्ट असतील त्या टेस्ट करून नक्की याच्यातल्या कोरोनाचा उद्रेक याच्यामुळे पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे का? पुन्हा कमी झालेला जो आतापर्यंतचा आकडा आहे तो वाढण्याची शक्यता काय आता व्यक्त होते का? नक्कीच कोविडचा जो आकडा कमी झाला होता हा आकडा आता पुढे वाढताना दिसतोय. कशा पद्धतीनं हा आता उद्रेक दिसतोय तो इतरत्र वाढेल का याचा सुद्धा शंका आहे. आणि आरोग्य व्यवस्थापन यावेळी आता वेळीच लक्ष घालून त्याला निर्बंध घालेल का हा सुद्धा प्रश्न आहे. पण आता
आरोग्य व्यवस्थेकडे सध्या जे हिंगणघाटचं सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा एकूणच तिथली आरोग्य यंत्रणा असेल त्या आरोग्य यंत्रणेला याकडे तातडीनं लक्ष घालून एकूणच यावर नियंत्रण मिळवणं क्रमप्राप्त आहे। धन्यवाद एकनाथ, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की हिंगणघाट येथील सातेफळ मार्गावरील एका निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोरोनाचा कमी होत असलेला आकडा पुन्हा वाढतो की काय अशी भीती या निमित्ताने निर्माण झाली आहे।